नमस्कार, जेके किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण गुलगुले बनवणार आहे, म्हणजे गोड भजे बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला एक गुळ लागणार आहे। हा वाटेभर गुळ आहे, तो घेतलाय मी। त्याचं आपण पाणी करून घेणार आहे आणि गव्हाचं पीठ लागणार आहे। जसं लागेल त्या पद्धतीने घेणार आहे आपण ते। एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे त्याला आणि आपण आता हे गुळ पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। गुळ आहे तो आधीच आपण थोडासा फोडून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याचं पाणी करायला जास्त त्रास होणार नाही। तुम्हाला जितकं करायचं असेल गव्हाचं पिठाचं, जितके गुळगुळे काढायचे असतील तितक्या पद्धतीने तुम्ही गुळ घ्यायचा आहे। मी एकाच वाटीचा गुळ घेतला आहे, अंदाजानुसार टाकणार आहे। आपण हे पाणी आता व्यवस्थित गाळून घेणार आहे। तुम्ही गुळची पावडर पण घेऊ शकता। एक वाटीभर आपण हे गव्हाचं पीठ घेतलं आहे, ते आपण यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून त्याचं घेतलं जाणार नाही। अंदाजानुसार पीठ घालणार आहे, सुकं पीठ पण अजून आपण घालू शकतो यामध्ये। अजून दुसरी वाटी पीठ घेतलेले आपण बघूया कसं होतं आहे। थोडं अर्धी टाकली आता मी। अजून पीठ लागेल आपल्याला। ही संपूर्ण वाटी टाकली आता मी। आपल्याला दोन वाटे पीठ लागलेले आहे। आता आपण यावर मध्ये चवीनुसार मीठ पण घालून घेणार आहे। थोडंसं आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहे, जेणेकरून त्याची टेस्ट छान आहे। मीठ घातल्याशिवाय गव्हाच्या पिठाला चव येत नाही। आपण मीठ मिक्स करून घेतलं आहे। अशा प्रकारे आपण आधीही असे गुलगुले पीठ तयार केले आहे, बघू शकता आपण। अशा आपल्याला गुलगुले सोडता येईल, वल्ल हात करून गुलगुले सोडायचे आहे। आणि गव्हाचं पीठ ते चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे घेतलं पण होणार नाही आणि त्याच्यात काही असलं तर ते दोन तासभर चांगलं आपण हे भिजून देणार आहे। नंतर आपण त्याचे गुलगुले काढणार आहे। आपलं तेल गरम झालं की त्यासाठी आपण चेक करून बघणार आहे। थोडंसं पीठ टाकणार आहे, आपलं तेल तापलं आहे। पाण्याचा वाला हात करून आपण हे म्हणजे सोडणार, जेणेकरून हाताला ते चिकटणार नाही। बघू शकतो लहान मोठे कोणते पण साईजने आपण सोडू शकता। ते असे लालसर झाले की आपण मग नंतर त्याला पलटी मारणार आहे। खूप छान आणि असे स्वादिष्ट असे भजे होतात, यामध्ये तुम्ही वडसूप सुद्धा टाकू शकता। असे लालसर आपले भजे होऊन द्यायचे। हे गोड भजे पण म्हणतात याला आणि गुलगुले पण म्हणतात, आमच्याकडे गुलगुलेच म्हणतात। त्याच्यापेक्षा लहान पण सोडू शकता आणि मोठे पण करू शकता तुम्ही। ओला हात कराय म्हणजे सोडणारी। आपण परत एकदा असे गुलगुले काढून घेतोय। अशा प्रकारे आपले गुलगुले तयार झाले। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।